एकीकडे जरांगेंनी हे विधान केलेलं असतानाच दुसरीकडे मराठा आरक्षण ओबीसी मधून हवं की स्वतंत्र हे शरद पवार यांना विचारण्याची हिम्मत जरांगे पाटलांनी करावी असं आव्हान भाजप आमदार नितेश राणे यांनी दिलंय आणि यावर जरांगे यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राज्य सरकार हे मराठा आरक्षणाबद्दल सकारात्मक आहे हे पहिल्यापासून सांगतोय, पण नाना पटोले जी असतील, काँग्रेस असेल, उबाटा असेल, उद्धव ठाकरे जी असतील, शरद पवार जी राष्ट्रवादी असतील, ह्यांना स्वतंत्र आरक्षण हवंय की ओबीसीतून आरक्षण हवंय ही भूमिका स्पष्ट झाली पाहिजे ना, आणि ती विचारण्याची हिंमत जरांगे पाटलांनी दाखवली पाहिजे. शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका काढली. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय म्हणते त्या, तर तुमची भूमिका काय हे मी ऐकतो. मी स्वतः ऐकतो. जर त्यांची ही क्लिअर भूमिका असेल तर मग याची तीन नाव येते आणि क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं. त्यांनी तर स्पष्ट म्हणलं पाहिजे द्याय, आणि जर ते म्हणत नसतील तर वाट बघू नये. या मताची मराठी कोणाची वाट बघायची गरज नाही. ते म्हणले तर द्यायचं, नाही म्हणले तर नाही द्यायची. त्या भूमिकेवर सरकारने राहायचं.